बाई कर आता. चानू पडणं अगदी कमालच आहे तिची. कधी वेळ वेळ फोन नाही करायची. आपण आपलं महत्वाचं बोलायचंय म्हणून मिस कॉल द्यायचा तर ही फोनच करणार नाही. आम्ही आपली मूर्खासारखी वाट बघत बसायची. करते की मीच करू. बर बाई काय ग जानू. अग किती वेळ फोन का करत नव्हतीस तू. पण ना सासरी गेलीस ना की माहेरच्या अगदी विसरूनच जातेस. आई अगं मी अगदी 5 मिनिटाच्या आत फोन केलाय तुला. अगं कसली 5 मिनिट, चांगला तास होऊन गेला असेल. काहीतरीच काय बोलतेस आई. तू आता फोन ठेव आणि तू पहिला मिस कॉल किती वाजता दिलायस ते बघ. आणि मग माझा फोन किती वाजता आलाय ते पण बघ. बरं ते जाऊ दे आता. नाही बघ ना. अगं जाऊ दे म्हटलं ना. आणि मला मेलीला काय कळतंय तुमच्या फोन मधलं. मी काय तुमच्यासारखी शिकली सवरलेली नाही. आड आणि बाई मी. काय झालंय फोन कशासाठी केला होतास. हा हा तेच ग आठवण करून द्यायला. पुढच्या आठवड्यात ठरलंय म्हटलं. त्या मुलीच्या मावशीकडे कार्यक्रम करायचंय अंधेरीला. आणि तुला सांगते जानू त्या लोकांना ना खूप अप्रूप आहे ग. त्याची बहीण एवढ्या मोठ्या कंपनीची मालक आहे म्हणून. अगं ते सांगत होते आपल्या कंपनीची प्रोडक्ट आहेत ना ती मिळतात म्हणे तिकडे. अगं त्यानेच इतके भारावून गेलेत ना. ते म्हणत होते तुमची मुलगी ह्या कार्यक्रमाला आली पाहिजे. मी म्हटलं असं काय करता. ती न येऊन कसं चालेल. तिच्याशिवाय आमच्या घरातलं पान पण हलत नाही. आणि ती न येऊन कार्यक्रम थोडा सोडा दे. मी काय म्हणते मंगळवारी ठरवलाय कार्यक्रम. सुट्टीच काढ. नाही उगीच जायचं यायचं असं काही ठेवूच नकोस तू. आई मी तुझं काहीही ऐकणार नाहीये जानू. सुट्टीच काढ तू. तुझ्या साहेबाला सांग माझी आई ऐकणार नाही म्हणून. आई आई ऐक ना. अगं मंगळवार म्हणजे फक्त 3 दिवस राहिलेत. अगं हो ना. आई आई हे बघ तू चिडू नकोस पण आपण थोडा पोस्टपोन करू शकतो का हा कार्यक्रम. म्हणजे? अगं म्हणजे एकतर श्री नाहीये आणि मलाही डॉक्टरांनी जरा आराम करायला सांगितलंय. अगं जानू अगं आता आपण मुलाकडचे आहोत. आपल्याला कुठे काही नाचा नाच करायची आहे. सगळं मुलीकडचं करतील ना. अगं आपण फक्त आयटीत जायचं चहा पोहे खायचे आणि मुलगी बघायची. हे बघ मला आत्ता घराबाहेर जाता येणार नाहीये. आता हे काय नवीन. आई अगं खरंच सांगते डॉक्टरांनी सांगितलंय. जानू पुरे कर ग. आई मी खरंच सांगते. आणि कामाला कशी जाणार आहेस मग तू. नाहीच जाणार आहे मी. सुट्टी काढलीय. काय ग जानू तुला विचारूनच हा कार्यक्रम ठरवला होता ना मी. आता आयत्या वेळेला तू हे असं बोलायला लागलीस तर काय करायचं मी. तुला खरं सांगू का हे डॉक्टर लोक आहेत ना ते जरा ना अतीच करतात. आता काय आम्ही मुलं जन्माला घातली नाहीत का. हा आम्हाला झालीच नाहीत का मुलं. आमच्या वेळी नव्हतं बाई हे असलं काही. आणि हे बघ डॉक्टरांचं सगळंच ऐकलं पाहिजे असं काही नाहीये. कळलं ना. काही काही गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. अगं त्यांना काय कळणार आहे. तसं नाही आई. अगं बाई डॉक्टर असं सांगतच असतात एवढं लक्ष नाही द्यायचं. आई मला मंगळवारी नाही येता येणार. आय एम सॉरी. चालू आता हेच का ग तुझं तुझ्या भावावरचं प्रेम. तो तुझ्यासाठी अगदी जीव ओवाळून टाकेल. आणि तू. मी म्हणते ना तुला आता माहेरच्यांचं काही वाटत नाही ते हेच. तुला तुझं तिकडे सगळं नीट होतंय ना. म्हणजे झालं. आमचा इथे जीव का जाईना. तुला काय फरक पडतोय त्याने. आई असं काही नाहीये. नाही तर काय आता काय सांगायचं मी पाहुण्यांना. अगं बरं दिसेल का ते. आपण घटकेत हे बोलतो आणि घटकेत ते बोलतो. अशा घरात ती मुलगी कशी देतील आपली. आई सांग ना काय वाटेल त्यांना. हे बघ असं होतं कधीतरी. तू नको काळजी करूस. मी बोलते त्यांच्याशी. आणि मी कार्यक्रम रद्द करा असं नाही म्हणते. फक्त थोडा पोस्टपोन करूया इतकंच म्हणणं आहे माझं. राहू दे जानू. राहू दे राहू दे. कार्यक्रम पुढे ढकलून पण तू काही येणार आहेस का. आई अगं मला यायचंय म्हणूनच पुढे ढकलायला सांगते ना. आणि पुन्हा तुझं काही निघालं तर.
नाही निघणार. मी सांगते ना, विश्वास ठेव ना माझ्यावर. ठेवला होता, तुझ्या सांगण्यावरच विश्वास ठेवला होता. आणि काय झालं बघ आई, नेहमी नाही ना ग होत असं. मला ना, मला तुझं काही खरं वाटत नाही आई. हे बघ, मान्य आहे मला. राहू दे, राहू दे जानू, नको येऊस तू, तू आराम कर. आम्ही बघू काय ते. पुढे ढकलणं तर अवघडच दिसतंय मला. करू आम्ही आमचं काहीतरी. आणि शेवटी संसार तर पिंट्यालाच करायचंय आई. चल ठेवते मी. अरे तू कर बाई आराम. उगाच माझ्या फोनमुळे तुझ्या आरामात व्यत्यय नको. नाही नाही, मी सांगते ना पिंट्याला, समजावते त्याला. हा, तो ऐकेल माझ. ठेवते आई. अग काय, तू ना कुणाला सांगणार नसशील ना तर सांगते. वंश, मी कधी कुणाला काही सांगते का? बघ सांगा ना. आपला श्री येतोय परत. मला माहितीये तो काय कायमचा नाही गेलाय भाऊजींसारखा. पुढच्या आठवड्यात येणार आहे, त्यासाठी हळू कशाला बोलताय. अगं इंदू आहे नी, आपला श्री उद्या सकाळी परत येतोय. काय उद्या सकाळी? हळू बोल ना. उद्या सकाळी येणार आहे. काय सांगताय? आणि त्याने सांगितलंय कोणाला सांगायचं नाहीये. जानवीला माहितीये? नाही नाही, त्याला तिला सरप्राईज द्यायचंय. आईंना माहितीये? नाही कोणालाच माहित नाहीये. तुम्हाला फोन केला होता का? तू मला फोन केला होता, सांगू नको कोणाला. नाही नाही नाही, आता गपचूप जाऊन झोपते. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. काय बहिणी, तिच्या समोर हे मी तुम्हाला सांगितलंय हे प्लीज सांगू नका. पण पण म्हणते आपल्याला कसले सरप्राईजेस देतोय हा. तरी मी म्हटलं बेबीच सारखं आणखी एक भाजी करूया, श्रीच्या आवडीची भाजी करूया, असं का चाललंय? आता कळतय श्री इथे नसताना श्रीच्या आवडीची भाजी का हवी येते. वहिनी पण मी सांगितलंय सांगू नका. इंदे अग, मी कोणाला सांगणार आहे? तुम्ही कोणाला सांगणार? घेऊ काही अर्थ आहे का यांच्या वागण्याला? इथे मी मरमर करायचं पण माझी कोणाला काही किंमत असेल तर ना. लोकांकडनं उष्ण पासनं आणून आपण आपली वेळ मारून न्यायची, कसं तरी निभावून न्यायचं. पण ह्यांची डोकी फिरली आहेत ना. महाराणी म्हणतायत कार्यक्रम पुढे ढकला कशासाठी? हिच्या तालावर चालायचं काय सगळं आम्ही? अरे आहे कोण आणि कशासाठी तिची मेजासवडी खपवून घ्यायची आम्ही? अरे मी मुलाची आई आहे, मला मान द्यायचा का हिला? हो आई जरा शांत राहा ना. आणि ताई म्हणाली ना कार्यक्रम पुढे ढकलूया तर ढकलूया पुढे. बघा मूर्खांचा शिरोमणी, एवढं सगळं होऊन पण ताई 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 आहेच. अरे मी आई आहे तुझी, तुला जन्म दिलेली सख्खी सावत्र. पण नाही हो, तरी पण ताई शिवाय मी काही करणार नाहीये. पोपड फोडून पिट्या. अरे बस झालं ताईचं कौतुक. तरी बरं, सगळं तिला विचारूनच ठरवलं होतं. एकदा सोडून अगदी 10 वेळा विचारलं होतं. बाई ग करू ना, ठरवू ना, मग भेटूया ना. तर अगदी तोंड मोठं करून अगदी हो म्हणाली होती. आणि आता आयत्या वेळी नाही म्हणते. आम्ही काय करायचं? काय जीव द्यायचा? हे बघ, तिची काहीतरी अडचण असल्याशिवाय ती असं नाही म्हणणार. काय कसली अडचण? आता एवढा उदो उदो करून ठेवलंय आणि हीच नाही, शेण घालतील माझ्या तोंडात ती लोक. कला, तिच्या वाचून ना काही अडत नाही. आपलं नसेल तिला यायचं ना तर नको येऊ देत. आपण जाऊ आणि करू आपला आपला बघण्याचा कार्यक्रम. एक मिनिट, ताई नसेल तर मी नाही येणार आहे. आणि समजा जानूच्या सोयीनुसार आपण ठरवलं आणि तरीही ती आली नाही, मग काय करणार आहे? अगं पण असं का करेल ताई, असं काही नाही करणार. आणि समजा केलंच तर? तिला कुठे तिच्या भावाविषयी काही वाटतंय आता? तिचं सगळं नीट झालंय ना आता, मग ती कशाला येईल? आणि ती आली नाही तर तू काय असाच बसणार आहेस का बिन लग्नाचा? बसेन, ती नाही आली तर असाच बसेन, पण ती आल्याशिवाय काही होणार नाही लक्षात ठेव. सतत आपली कट 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 चालू असत.
तुम्ही तरी समजावा ना ह्याला. मी काय समजावणार, आणि तुला तरी काय गरज होती त्याला टाकून बोलायची. मी बोललेलं दिसत आणि जानूचं वागणं दिसत नाही ह्याला. काहीतरी जादू टोणा केलाय हिने त्याच्यावर. त्याला मेल्याला स्वतःची सख्खी आई दिसत नाहीये. काय तर म्हणे ताई आली नाही तर काही होणार नाही म्हणून. अरे मी कोणासाठी करते हे सगळं सांगा ना, ह्याच्या सुखासाठीच ना. त्याला काही आहे का बघा. त्याच्या सुखासाठी सगळं करतेस ना, मग त्याचं मत डावलून कसं चालेल. तो म्हणतोय ना ताई शिवाय हा कार्यक्रम होणार नाही तर नाही होणार. कसं समजावू ह्याला मी. हे बघ, त्याला समजावून काहीही उपयोग नाही. एक तर तू पाहुण्यांना समजाव किंवा किंवा काय नाही काय नाही. जानूला तरी असंच म्हणायचंय ना तुम्हाला. पांडुरंगा, कधीपर्यंत पोचतेस तू? नाही नाही, मी नाही सांगितलंय कोणाला. हे बघ, तुला सरप्राईज द्यायचंय खरं, पण तू बेबीला फोन करून सांगितलंयस, त्यामुळे तुझा सरप्राईज किती सरप्राईज राहणार आहे याचीच शंका आहे मला. पोटात कुठं काय राहता रे त्यांच्या? तुला वाटतंय तसं, मला नाही वाटत. आता जान्हवीसाठी तरी ते सरप्राईज सरप्राईजच राहू देत म्हणजे झालं. बर बर बर, हो 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 हो, ये ये ये, चल ठेवू, बाय. पण आता बोलू नकोस कोणाला. पण खरंच येतोय ना श्री? हो, बेबीला फोन आला होता त्याचा. दिवस पावला म्हणायचं. पण आता हे आपल्यातच ठेव, सांगू नको कोणाला. श्री येतोय. मी फक्त देवाला नमस्कार करायला आले होते. हो ना, आता कोणाला बोलू नकोस. कशाबद्दल? नमस्कार कर. देवा आमच्या सरूला चांगली बुद्धी दे. नमस्कार कर. श्रीचं पत्र. तुला श्रीची आठवण येते? मला पण येते. मला ना तो आत्ता इथे यायला हवं असं वाटतंय. येतोय तो आज. आलंय वहिनी. सांगा ना. वहिनी बोलावताय. नाही ऐका. सरू हाक मारतीये. आले आले सरू, आले आले आले, मी येते. काय म्हणता, फ्लाइट लेट आहे. नाही नाही, मी ऐकते. नाही बोला बोला, काय म्हणत होता तुम्ही? सरे दाण्याचं कूट नको घालूस भाजीत, श्रीला आवडत नाही. वहिनी, श्रीला आवडते म्हणून जवसाची चटणी केली. काय माहिती लेकरू. खरं झालं, काल मी प्रसाद आणून ठेवला होता आश्रमातून. छोटी आई, श्री खरंच येतोय ना? श्री येतोय, कुणाला सांगायचं नाहीये. पण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तर कमाल आहे तुमची. जरा म्हणून पोटात ठेवता येत नाही तुम्हाला. येऊ का?
या ना या. आई तू आता तुला वेळ नाही म्हटल्यानंतर मलाच वेळ काढावा लागला. गबाई तुम्ही सगळ्या गप्प का बसलात? नाही म्हणजे जानूच्या विचित्र वागण्याचा चटका आई म्हणून मलाही सोसावा लागतो. तुम्ही तर काय सासू आहात, तुम्ही तर अगदी होरपळून निघत असाल. नाही काय करणार, गरोदर आहे ना ती आता, त्यामुळे दोन जीवांची काही बोलता येत नाही. जान्हवी विषयी आम्हाला तसं काही जाणवलेलं नाहीये. आता कळेल ना. चहा घेणार? हो घेईन घे. आणि साखर 3 चमचे टाक आणि दुधाचा चहा करा. ओ हल्ली ना त्या दुधाला काही चवच नसते बघा. मग पाण्याचाच करू का? अहो दुधाचाच करा म्हटलं मी. दुधात पाणी असतच की, पाणी घालायची गरजच नाही चहात. आई तू फोन तरी करायचास ना. काय ग जानू, म्हणतात ना अडला नारायण. जानू तू म्हणजे ना अगदी भरवशाच्या म्हशीला टोणगा केलं. तू सगळं हो म्हणालीस म्हणून पुढे झालो आपण, आणि आता तूच नाही म्हणतेस मग मी काय करायचं? काय केलं जानवीने? आओ आता पेंट्याचं वागणं तर तुम्हाला माहितीच आहे. सारखं आपलं ताई 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 ताई, ताईशिवाय पान हलत नाही त्याच. आणि तुमच्या सरू मावशींनी तर आमची काही मदत केलेली नाही. किती वेळा फोन केला मी त्यांना, घरचं वधूवर सूचक मंडळ असून सुद्धा आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. हो आमच्या चाळीतल्या गंगाधर पंतांनी चांगलंच स्थळ सुचवलंय. घराणं चांगलंय, मुलगी चांगली आहे. जानूला विचारूनच सगळं ठरवलं. ती म्हणाली करूया कार्यक्रम म्हणून, पण आता म्हणते जमणार नाही. का आता घराच्या बाहेर पडता येणार नाही? का डॉक्टरांनी सांगितलंय? आता आम्हाला काही मुलं झाली नाहीत का? हे काय डॉक्टर बोलतो घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून? काय डॉक्टरी करतो की मस्करी करतो? पर आता ही नाही म्हटल्यानंतर तोही नाचायलाच लागला की दाखवण्याचा कार्यक्रम नाहीच करायचा म्हणून, मी येणारच नाही म्हणून. तिकडे पाहुणे येऊन बसलेले, म्हणजे मधल्या मध्ये मीच तोंडघशी पडले ना. त्यांना काय उत्तर देऊ? बरं हे जानूने आधी तरी सांगायचं ना, मधल्या मध्ये माझंच मरण झालं ना. अहो नाही, खरंच डॉक्टरांनी तिला बाहेर जायला मनाई केली. आणि तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सांगा ना, ऐकतील ते. म्हणजे त्यांना म्हणा कार्यक्रम थोडं पोस्टपोन करा. त्यात काय एवढं, आता तब्येत बरी नाही म्हटल्यावर एवढं काय करणार ना. अहो पण हे सगळं हिला आधी कळायला हवं होतं ना. अहो तब्येत काय सांगून बिघडते का? हो पण पंचायत व्हायची ती झालीच ना. आणि पाहुण्यांना नंतर वेळ नाहीये. आणि जानूला माहितीये
पिंट्याचं लग्न हे फक्त निमित्त मात्र, नाही तर आपले बाबा जातील ना ग निघून.